नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। मी आज तुम्हाला घेऊन आलोय आमच्या गावातील गोदावरी नदीवर। ही सध्या पावसामुळे दुथडी भरून वाहणारी जी दिसते तुम्हाला, ही आमच्या गावातील गोदावरी नदी आहे। हिला तशी आमच्या गावाचीच न म्हणता संपूर्ण महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणायला हरकत नाही। आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागाची तहान ही गोदावरी नदी भागवत असते। माझ्या लहानपणी अशी नव्हती, खूप वेगळी होती, कारण खाली डिग्रसला बंधारा नव्हता, त्यामुळं इकडे पाणी कमी राहायचं पण पाणी स्वच्छ राहायचं। आता पाणी भरपूर राहते पण पाणी घाण झालेलं आहे, कारण ते पाणी आता तुंबलेलं आहे, पाणी वाहत नाही आहे। आधी पावसाळ्यांमध्ये असाच पूर यायचा, यापेक्षाही जास्त पाणी यायचं, पण उन्हाळ्यामध्ये ते पाणी ओसरून समुद्रामध्ये निघून जायचं आणि इकडे परत कमी पाणी व्हायचं पण ते स्वच्छ राहायचं। खाली आम्ही पोहायला खूप जायचो, इकडे दोन दोन तीन तीन तास आम्ही या नदीमध्ये पोहायचो। ही जी झाडी दिसते, या झाडीच्या पाठीमागे आमचं गाव आहे। इकडे या झाडीमधून येण्यासाठी रस्ते राहायचे पहिले, एवढी झाडीही नव्हती, आत्ता खूप झाडी झालेली आहे, एवढ्या बाबळी सगळ्या वाढलेल्या इकडे। या झाडीतून खाली येण्यासाठी वाट राहायची, आम्ही इकडे पोहायचो। बऱ्याच वेळा आम्ही दुपारी शाळा बंक करून यायचो, दोन दोन तीन तीन तास इकडेच पोहायचो या पाण्यामध्ये। सध्या हे पाणी पोहण्यासारखं राहत नाही, पण पाणी साठा झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो। या अशा पंपांद्वारे शेतकरी पाणी शेतामध्ये घेऊन जातात। इथून दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत पाण्याच्या पाईपलाईन गेलेल्या आहेत। ते आत्ता पंप वर काढून टाकलेले आहेत, कारण सध्या पावसामुळे शेताला पाण्याची गरज नाही आणि नदीत पाणी वाढल्यावर पंप वाहून जातील या भीतीने यांनी वर काढून ठेवलेले आहेत। त्यांना असे दोरीने बांधून पण ठेवलेले आहेत की ते वाहून जाऊ नयेत। इकडे पण पडलेले आहेत, इकडे आमच्या गावामध्ये खूप साऱ्या पाईपलाईन गेलेल्या आहेत। तसं पाहिलं तर सध्या सगळा महाराष्ट्रच पावसाला तंग झालेला आहे, आम्ही तंग झालो आहे म्हणा, खूप चिखल झालेला आहे इकडे। मी नदीवर आलो होतो, तुम्हाला मी नदीच्या काठेवरचा चिखल दाखवतो थोडासा, तर तुम्ही बघा ची वाट खूप घाण झालेली आहे आणि चिखलामुळे जाण्याचंही मुश्किल आहे। पण तरी म्हटलं एकदा जाऊ, आता 10 दिवसानंतर आज पाऊस उघडला आहे थोडासा, तर दाखवू तुम्हाला पण नदी, म्हणून मी आलो होतो इकडे। आणि या चिखलातून आता जाणंही मुश्किल झालेलं आहे। पडत होतो मी आत्ताच, पण वाचलो, चला